तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान खाली झुकता कामा नाही. लक्षात घ्या, जीव गेला तरी भेटता रे पोरीनं. कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तुम्हाला फूस लावून निघून घेऊन जातो हे पोरीनं, तो तुमच्या कधीच प्रेम करू शकत नाही. लक्षात घ्या, तो पोरगा तुमच्या आई वडिलाला पाया खाली घ्यायला लावतो आणि तुम्हाला घरातून घेऊन जातो. तो पोरगा तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही, कधीच प्रेम करू शकत नाही. पोरीनं वेड्या झाला का काय? अरे तुमच्या देहाचे 30-30 तुकडे केले जात आहे, ते तुकडे कुत्र्या मांजराला घातले जात आहे. तरी सुद्धा तुम्ही आई बापावरती विश्वास ठेवत नाही. कोण तर तुमच्या आयुष्यामध्ये 1-2 वर्षासाठी येतो आणि त्याच्यासाठी निघून जाता पोरीनो. हे मी बघितले. ऐका, पोलीस स्टेशनला ना तुझा वाघासारखा बाप असा उभा असतो. ए असा उभा असतो पोलीस स्टेशनला ना तुझा बाप असा असतो, वाघासारखा उभा असतो. आणि जिथं उभा असतो ना तिथली 2 फुटाची जमीन फक्त आणि फक्त अश्रून भिजलेली असते. पोरे अश्रून भिजलेली असते आणि बाप वाघासारखा असतो पण कुत्र्यासारखा असा झुकलेला असतो आणि पोलिसांना सांगत असत, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब कुठे गेले पोरगी मला माहिती नाही, साहेब 2 दिवस घरी आली नाही, पप्पा पप्पा हा शब्द कानावरती पडत नाही, काय कमी केलं होतं मी पोरगीला, माझी पोरगी का गेली साहेब, शोधा साहेब, अण्णाचा कण पोटत नाही माझ्या, साहेब साहेब ऐका साहेब, पोरगीला शोधा साहेब, पोरगीला शोधा साहेब. ए पोरीनं, ज्या बापानं तळहाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं, त्या बापाला पायाखाली घेऊन तुम्हाला जावस कसं वाटतं ते पोरीनो? ए पोरानो, ही पोरगी आपली जबाबदारी आहे रे, ही पोरगी आपली जबाबदारी आहे. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी बाप तुमचा मरून जातो तेव्हा तुमच्या आईचं वय असतं फक्त 22-23 वर्षाचं आणि तू 1-2 वर्षाच्या हातामध्ये असतेस आईच्या. बाप तर मरून गेलाय आणि तुझ्या आईचं वय 22-23 वर्षाचं असतं. ए समाज सगळा तुझ्या आईकडे बघत असतो, लांडग्यासारखा बघत असतो, तिचा उपभोग घेण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण त्या सगळ्यांना दादा मामा म्हणत तुझी आई तुला मोठं करते, तुझ्यासाठी बाप पण होते, तुझ्यासाठी आई पण होते. हे पोरी, तुझा बाप लहानपणी गेलेला असतो, कोणकोणीचा पुसलेला असतो, तरी सुद्धा छाटू ठोकून साला ती तुला मोठी करते.